दिल्लीतली मुसेवालांच्या कुटुंबियांची भेट. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. या प्रकरणी त्यांनी राज्यातील भगवंत मान यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की पंजाबात शांतता कायम ठेवणं ही त्यांच्या क्षमतेबाहेरची बाब आहे. नुपूर शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसांचे समन्स. भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना महाराष्ट्र पोलिसांनी मंगळवारी समन्स जारी करून 22 जून रोजी आपल्यापुढे हजर राहण्यास सांगितलंय. प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 2 दहशतवाद्यांचा खात्मा. जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा येथील चक्तरास कंडी भागात मंगळवारी झालेल्या चकमकीत लष्कर ए तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलं. यापैकी एक पाकिस्तानचा होता अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे. मेहुल चोक्सीच्या पत्नी विरोधात खटला दाखल. अंमलबजावणी संचालनालयानं पंजाब नॅशनल बँक घोटाळ्या प्रकरणी फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी आणि इतरांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यानं याआधीच गुन्हे दाखल केले. या घोटाळ्यांपासून आतापर्यंत दूर असलेली मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती चोक्सीही ईडीच्या रडारावर आहे. 12वीचा निकाल उद्या लागणार. जूनच्या 2 12वीचा निकाल लागणार अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार 12वीचा निकाल उद्या म्हणजेच बुधवारी 8 जूनला लागणार आहे. हा निकाल उद्या दुपारी 1 ऑनलाईन जाहीर होईल. यवतमाळ जिल्ह्यात 60 अन्नातून विषबाधा. एका लग्न समारंभातील अन्नातून 60-70 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडलाय. या जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेंबल पिंपरी गावात हा प्रकार घडलाय. इथे एका लग्न समारंभातील जेवण केल्यानंतर अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. अनेकांना उलट्या आणि मळमळ होण्याचा त्रास सुरू झाला. औरंगजेबाचा थडग नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का? गजानन काळेंचा शिवसेनेला सवाल. औरंगाबाद मधील औरंगजेबाच्या कबरीवरून मोठं वादंग निर्माण झालं होतं. त्यावरून राजकीय वातावरण देखील तापलं होतं. आता त्यावरूनच पुन्हा एकदा मनसेनं शिवसेनेला दिवचलंय. औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी भाषण करताना संभाजीनगरला असलेलं औरंगजेबाचा थडग नेस्तनाबूत करायची घोषणा सभेत होणार का असा सवाल करत गजानन काळेंनी मुख्यमंत्र्यांना दिवचलंय. बिटकॉईनच्या 2 गुन्ह्यात 4,500 पानी दोषारोप पत्र दाखल. बिटकॉईन गुन्ह्यात अटक केलेल्या माजी IPS अधिकारी रवींद्र पाटील आणि सायबर तज्ज्ञ पंकज खोडे यांच्या विरोधात पुणे सायबर पोलिसांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात 4,400 पानी दोषारोप पत्र दाखल केलंय. यामध्ये 25 साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवलेत. शिरूर न्यायालयाच्या आवारात पतीचा पत्नी आणि सासूवर गोळीबार. शिरूर न्यायालयाच्या आवारात एका व्यक्तीनं आपल्या सासू आणि पत्नीवर गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये पत्नी मरण पावली असून आरोपीच्या सासूवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. श्रीपाद व श्रीकांत छिंदम बंधू हद्दपार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम, त्यांचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांसह जिल्ह्यातील 4 गुन्हेगारी टोळ्यांना 1 नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले. वीज मंडळ स्वयंरोजगार सेवा संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. महावितरणनं प्रत्येक कामगारामागं कमिशन ठरवून दिलं असताना वीज मंडळ शिकाऊ उमेदवार स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्थेनं कामगारांकडून दरमहा 1,000 ते 1,100 रुपये सक्तीनं घेतले. या संस्थेला काळ्या यादीत तात्काळ टाकावे अशी मागणी हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लालासाहेब साबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. मॅच्युप हो बीमार नाही अभिनेते धर्मेंद्र यांचा व्हिडिओ जारी. जर तुम्ही बॉलिवूडचे दिग्गज स्टार धर्मेंद्र यांचे चाहते असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या तब्येतीला काहीही झालेलं नाही. धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये अफवा उडत होत्या. या अफवांना आता खुद्द धर्मेंद्र पाजींनी पूर्णविराम दिलाय. धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटलं आहे की मी फक्त शांत आहे, आजारी नाही. सलमान खान धमकी प्रकरणी नवी माहिती समोर. अभिनेता सलमान खानला दिलेल्या धमकीच्या पत्रांसंदर्भात दिल्ली पोलिसांनी तपास तीव्र केला असून सोमवारी तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली. या चौकशीमध्ये लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की या प्रकरणात त्याचा काहीही हात नाही आणि ते पत्र कुणी जारी केलं हे त्याला माहीत नाही. बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शनचं सुवर्णयश. महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीनं तमिळनाडूच्या ऋतिक संजीवला 2 गेममध्ये पराभूत करत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
त्यानं हा सामना 21-15 आणि 22-20 असा जिंकलाय. नदाल विम्बल्डनला मुकणार का? फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुखापत झालेली असतानाही इंजेक्शन घेऊन खेळलेला व विजेतेपद मिळवलेला स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल आगामी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला मुकणार असल्याचे संकेत मिळाले. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मानाची समजली जात असलेली विम्बल्डन स्पर्धा येत्या 27 जून पासून सुरू होते.